ಅಲ್ಲ ಕೂಟ ಜಾಗ ಬಿದಿ ಸನ ಬರಕಾಯಿ ಕೂಟ ಜಾವತಿ ಬಿಕಾಳನ ಹೂನ ಉಗಚ ಲಾಗತೈಲ आईला या खाद्या साक्षर माणसं म्हणून वाचून घ्यावं लागेल. भलं मोठं दिसतंय गाड्या प्रेमान कमल्या. जिस दिन तुम है वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा. क्या हुआ तेरा वादा कमल्या. चोर म्हणे ना रस्त्याने चालली होती आणि असं काही ते करायला गेली आणि त्यांच्या खिशात म्हणजे चिठ्ठी पडली. चिठ्ठी पडली मला लिहिता वाचता येत नाही. मला वाचून दाखव चेअरमनचे काहीतरी महत्वाचा विषय असा. बघ बरं वाच. प्रिये तुझं आयुष्यातून जाणं म्हणजे माझा देह निष्प्राण होणे असं झालंय. तू सोडून गेलीस याचं दुःख असहनीय आहे. माझा प्रत्येक श्वास हा तुझ्यासाठीच होता. हा तुला हे माहिती आहे, हे मलाही माहिती आहे. तू गेल्यापासून मी जगण्याची आशा सोडली आहे. ना मला भूक लागते ना तहान लागते. न कसं झालंय हे जीवन. बस तू लवकर ये नाहीतर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. मी माझी जीवनयात्रा पूर्ण करण्याच्या विचारात आहे. माझं जीवन मी तुला समर्पण करीत आहे. अरे आहे अरे काय विषय येऊ चेअरमनचा. मी 100% सुजाता बाई तिकडं माहेर नाही गेली भाऊबीजेला. हा 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 मी चेअरमननी सुजाता बाईला तर नसं प्रेमपत्र लिहिलं. काय ते शब्दरचना ते काय डायलॉग बाबू. अरे चेअरमन काय चोरमन फक्त दिसते असे ते डेड झालेला माणूस आहे. शब्द रचना बिचना विषयच नाही त्यांचा. मला तर एवढा असा कांगावर काट आला असा घामच फुटल्यासारखं झालं. जीवन यात्रा संपवून. अरे ते पण ते आता तेच ना आत्महत्या करायला चालले ना जीवन यात्रा संपवते म्हणजे. थांबवायला नको का हे बाकीचं नंतर वाचू उरलेलं. आधी थांबू लवकर. चला चला आता तू माहेर आला चालली म्हणलं मला कर मन कर घरी. एक दिवसासाठी चालले एवढं काय त्याच्यामध्ये. एक दिवस बघ भाऊ कुठं चालले. येईल माहेराला सोडायला चाललोय कायमची का. अरे एक दिवसासाठी कायमची म्हणजे माय कर खाय प्यायची सोय. आता भाऊ बी झाली दिवाळी झाली ना आता काय सोडित. तिचा भाऊ बाहेर गेलता आता होती आलेला आहे तेव्हा भेटायला चालली ती. अच्छा हा तुम्ही सोडून येतो ना आता बायकोला. मी स्टँड वर सोडणार का परत तिकडे. आठव चाललोय सोडायला. बाबा तू मुद्द्याचं बोल ना मुद्द्याचं. हा अहो चोर म्हणे ना ते आत्महत्या करायला चालले सुसाईड. काय म्हणतो आत्महत्या. हा त्यांची चिठ्ठी सापडली आम्हाला भली मोठी चिठ्ठी आम्ही थोडीच वाचली. हा त्याच्यानुसार कळलं आम्हाला की आत्महत्या करायला पण आत्महत्या कमून करते. मला असं डाऊट आहे आम्हाला तिकड ना ती सुजाताबाई माहेर गेली ना ती चिठ्ठी थाळी तुझ्या विना मला करमत नाही. झाले का नेमकं त्यांना चिठ्ठी काहीच कळलं ना. बरं आता नको काही विचारू. चलते चिठ्ठी तर दाखवा मी बघते काय. चला तिकडे चिठ्ठी महत्वाची आहे का चेअरमनची आत्महत्या रोखणे महत्वाचं आहे. ते पहिले आत्महत्येपासून परावृत्त करू. हा चल गणगण. अरे कुठे फिरत तू कुठे गेलो तो सापडली का नाही छत्री. अरे नाही ना राव छत्री निजगुण तर नेलेली दिसते. अरे आम्ही कशाला घेऊ तुझ्या छत्री वाचन आमचं आडले करा. गणटन नेमकी काय भानगड आहे छत्रीचं. त्याची एक मैत्रीण आहे किरण नावाची तिने याला 6 महिन्यापूर्वी छत्री दिली ती गिफ्ट. ती छत्रीच हरवली आणि मला माझी छत्री परत पाहिजे. माझी तीच छत्री शोधी तेंडतो. आता ती हा तर पावसाळ्यात दिली ती आता हिवाळ्यात घेऊन हिंडू का मी ती. बाबा ते मुद्द्याचं बोलणं विसरतोय. ती चोर म्हणत ना ती आत्महत्या करायला गेली सुसाईड सुसाईड. अरे काय बोलताय. अरे आमच्याकडे चिठ्ठी आहे पुरावा आहे पुरावा. सापडली चेअरमन आत्महत्या करायला चालले. काय चेअरमन लावत असा सुचली बाबा. ही चेअरमन गेली कुठं असते. मी काय म्हणतो आपल्या गावात सुसाईड करायचे कोणकोणते स्पॉट आहेत. बरं सुसाईड करायचे ना आपल्या मनातली चिंच आहे का. तिथं पण बऱ्याच लोकांनी फाशी घेतलेली. हयू काय 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 तिकडं ती
रघुनाथाची विहीर आहे का ती मोठी विहीर, बापरे तिथं बी लई जणांनी आत्महत्या केलेली. काम करा तुम्ही ती ग चिंच झाडाकडे बघा आणि आम्ही ती ग विहिरीकडे बघतो. लगेच आवाज करा मोठ्याने. चला लोक कुठं शोधायचं राव गाडी राव. चिंच झाड तिकडे नाही तर राव विहिरी तर नाही राव. आखी विहीर केली आम्ही गंठे. एक चान्स आहे राव तिकडे असतील ती. चला ते मऊची तयारी करायची मला कबीड करू दे बाबा. त्या बघा चोर मन दिसतय पळू नको. थांब थांब आपण काय करू ते कशा प्रकारे आत्महत्या करतात हे बघू. पुढे जाते हा कुठे जाते अरे हे गाबळ काऊन हिंडत येडे आज इकडे कावळे आणि ते आज गँग सगळी संघची बघू एखादी जागा झाड मस मोठ आहे बर का. अरे चेअरमन इकडे कुठे चालले. अरे बाळूभाऊ कोंबडी कसं अंडा घालतात निवान जागा बघती. चोर म्हणे ना आत्महत्या करायला निवान जागा बघत असत असं आहे वय. हा आता काही नशिबात जे असेल ते घडत. चला ना फाशी घेणार वाचवायचं का. चांगली जागा ही सतत आहे ना. अरे झाले काय पण. अहो चोर म्हण अशी एखादी आयुष्यातून निघून गेली म्हणून नाराज नसतो व्हायचं. लडकी वर ट्रेन वर बस एक निकल गई तो दुसरी आती. मग अहो चेअर मग तुमचे कार्यकर्ते जिवंत आहे ना. आम्ही बघून अजून दुसरी कोणतरी आहे का नाही. एवढं काय लगेच सुजाता गेली म्हणून काय झालं. अहो असं आहे काय तर सुजाता बाईत तुम्हाला माहितीये का याच्यापेक्षा भारी भारी पडल्यात. अहो ते आपल्या अंगणवाडी सेविका नाही का ते पांडा मॅडम ते परत येणार आहेत आपल्या गावात बदलून. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि आत्महत्या बीत्महत्या हे विचार सोडून द्या तुम्ही. आत्महत्या करायला निघाले होते तुम्ही एवढ्या कारणासाठी. जीव काय एवढा स्वस्त आहे का तुमचा वय. अरे पण माझं म्हणणं तरी ऐकून घ्या तुम्ही. तुम्ही गावातले एवढे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि तुम्ही असं करता. मग आम्ही या पोरांनी काय शिकायचं तुमच्याकडून. अरे याची ती गर्लफ्रेंड सोडून गेली आणि आत्महत्या केली का. चार चार सोडून गेले केली का. अरे पण तसं नाही ना. तसं नाही तसं नाही. आम्ही त्या चेअरमन बाईला काय सांगायचं काय बोल दाखवायचं. अरे पण तसा प्रकार नाही. काय नाही परत सांगू नका तुम्ही आम्हाला. चालले आत्महत्या करायला कुठं. अरे कोण म्हणलं चेअरमन आत्महत्या करणार आहे. कोण म्हणलं काय पुरावा आहे. पुरावा आम्ही बोलतच नाही. तर कुठे हिंडत काय होते गाव भरी याच्या डोके तिकडं बघ वर बघ झाड बघ. अरे मी चांगली जागा बघत होतो. मला भाषी घ्यायसाठी जागा बघत तुम्ही. तुमचं आहे ना ते आत्महत्येचं पत्र सापडलंय सुसाईड नोट. मी सुसाईड नोट लिहिली. अरे सरळ सरळ लिहिलेलं त्याच्यात. अरे नगरला जी राज्य नाट्य स्पर्धा आहे ना त्या स्पर्धेत जे नाटक आहे ना एक तिथे आमचा मित्र आहे त्यातला एक रोल मला दिलाय त्यांनी. तो माझ्या काही डायलॉग पाठ होईना
म्हणून मी एका कागदावर लिहून घेतलेत आणि चांगली जागा बघून मला डायलॉग पाठ करायचे. पूर्ण स्क्रिप्ट वाचही मग कळन. हे पहिला पॅरेग्राफ वाचला आणि लागले लगेच चेअरमन आत्महत्या करणारे म्हणायला. ना प्रवेश दुसरा रघु विंगेतून स्टेज वर येतो. बरं समज तुला विंगन विंग चेअरमन तुम्ही या नाटकात हिरोचा रोल करणार आहेत का? अरे कसला हिरोचा रोल? असं कसं लिहिलंय? मी तुझ्या शो करणार नाही, मी तुला मी सोडून जाणार नाही. बाजूला हे सांगा की हे वाचलं कुणी? वाचलं कुणी? प्रेमिनी कामलेनी वाचलंय ना चेअरमन? वाचलं त्यांनी फक्त मी ऐकलंय. बरं बरं बरं. हा मग तुमची काही चूक नाही. हे दोघं आमचे कार्यकर्ते, त्यांचा गैरसमज तसा झाला असेल. आता तुम्ही या, म्हणजे फार उपकार झाले तुमचे. आमची तुम्हाला काळजी नाही. तुम्ही थांबा. थांबा. नाही मला उठवा पहिले. नाही आता ना माझे उठा. माझी नाट्य स्पर्धा राहू द्या. आता तुमची एकांची मारायला लागले. चेअरमन चेअरमन.